नमस्कार ताई, मी हाँ आता दहा नमस्ते। मी म्हटलं मुलगा कोण येतो की नाही बाबा, बरं झालं तो आला। मी आता 10वीचा विद्यार्थी मंगेश वाघमारे। कुटुंब सांभाळून संस्थेचा व्याप सांभाळताना तुम्हाला काय कसरत करावी लागते? नाही आता हे बघ, ते जंगलीदास महाराज मला भेटायला आले होते ना, 10 दिवस जेव्हा डॉक्टर पवार गेले तेव्हा जंगलीदास महाराज मला भेटायला आले। ते मला म्हटले की बेटा, मी म्हंटल त्यांना की माझ्यावर कुटुंबाच्या खूप जबाबदाऱ्या आहेत, डॉक्टर पवार गेलेले आहेत, तेव्हा मला काही हे काही काम घ्यायचं नाही संस्थेचा हातामध्ये सरचिटणीसपद। तर ते मला म्हणे की तुझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, तुला नातू झालेले आहेत, तुझी जबाबदारी संपलेली आहे आता, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर तशी फार नाहीये, पण मी शेती करते आणि शेती ही माझी पॅशन आहे, माझी आवडच होती। आमच्याकडे जेवढे जण आहेत तेच प्रत्येकाचा उद्योग वेगवेगळा आहे, कोणीच कोणावर अवलंबून नाहीये, त्यामुळे मी स्वतः माझ्या मुलांकडे हात पसरत नाही आणि मुलं पण माझ्याकडे त्यांना सांगून टाकलेलं आहे की तुम्ही माझ्याकडनं पैसे मागायचे नाही, मी तुम्हाला पैसे देणार नाही, आडी अडचणीला आपण एकमेकांना पैसे देऊ। मी द्राक्षाची शेती करते, करते म्हणजे करून घेते, पूर्वी मी 8-8 तास उभी राहायचे, आता मी ही शेती करून घेते आणि मला मला खूप छान टीम मिळालेली आहे, त्यामुळे द्राक्षाची शेती मला खूप छान पैसे देते, त्यामुळे मी कुणावर अवलंबून नाही, त्यामुळे माझी गाडी, माझं डिझेल, माझा डब्बा घेऊन मी समाजसेवेला फिरत असते। ही झाली एक बाजू, पण घरामध्ये कुटुंबाला कुटुंबाला म्हणजे आपल्या नातवंडाला आपण वेळ द्यायला पाहिजे असतो, पण संध्याकाळी आम्ही ठरवून घेतलेलं आहे की सगळेजण आम्ही एकत्र जेवायला बसतो, एकत्र जेवायला बसल्यानंतर मग गप्पा होतात आणि महिन्यातनं 1-2 दिवस आम्ही बाहेर जातो सगळे, छोटंसं एक दिवसभर 4-5 तासासाठी बाहेर जातो आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे रिलेशन बिल्डिंग होतं। म्हणजे काय माहिती का, की त्यांच्या अडचणी एकमेकांच्या कळतात। नातोंडांना तर मला सुरुवातीच्या काळामध्ये रोज एक गोष्ट सांगावी लागायची लहान असताना, आता ती मोठी झालेली आहेत त्यामुळे आता नाही सांगत, पण खूप वर्ष मी त्यांना ती गोष्ट सांगायचीच त्यांना, त्यामुळे तशी अडचणी येत नाही। माझ्यावर कोणी स्वयंपाक करा असं म्हणत नाही, आता मला ते डबे कुठे ठेवलेले ते पण आठवणार नाही, आता काहीच आठवत नाही मला। म्हणजे सुनबाई चांगली माझी, मग डबे बिबे सगळे भरून देते माझे।